आज मी तुम्हाला मटार मसाला रेसिपी बनवून दाखवणार आहे खूप सोपी पद्धत वापरून झटकीपट ही रेसिपी बनते खूप काही साहित्य लागत नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सीमा सीमा स्पेस्टी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर इथे मी एक वाटी हिरवे वाटाणे घेतले आहेत ओले इथे दोन बटाटे साल काढून पाण्यात ठेवलेले आहे असे पातळ काप करून एक टोमॅटो उभा काप केलेला थोडीशी कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या एक इंच आले दहा ते बारा लसूण पाकळ्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व घालूया व याची बारीक पेस्ट करून घेऊया इथे मी कांदा वापरलेला नाही फक्त टोमॅटो अद्रक लसूण व हिरवी मिरची वापरलेली आहे आता हे बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला हिरवे वाटाणेही बारीक करायचे आहेत हे वाटाने अर्धवट बारीक करून घ्यायचे आहेत निम्मेच वाटाने बारीक करायचे आहेत एवढे ठेवलेले आहेत आता हे बारीक करून घेऊया आता हे असे अर्धवट केलेले आहेत तर याच वाटाण्यामध्ये आपण हे काढून घेऊया वाटाने आता कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालूया पहिल्यांदा बटाट्याच्या फोडी परतून घ्यायच्या आहेत फक्त एक मिनिटच आपल्याला ह्या पोडी परतून घ्यायच्या आहेत ह्या रेसिपीमध्ये बटाटा व वाटाणा तेलामध्ये पहिल्यांदा परतून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला खूप छान टेक्चर येतं जरा वेगळ्या पद्धतीने इथे मी तुम्हाला बनवून दाखवते हे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर बटाटा खाली चिटकू शकतो आता हे परतून झालेलं आहे आता काढून घेऊया एका डिशमध्ये अशाच पद्धतीने आपण जे वाटाने अर्धवट व अक्के ठेवलेले होते तेही परतून घेऊया एक मिनिटच हा वाटाणा परतून घ्यायचा आहे आता काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूया अर्धा चमचे जिरे घालूया आता जी आपण पेस्ट केलेली होती टोमॅटो अद्रक लसूण व मिरची ती घालून एक ते दोन मिनिटे चांगली परतून घ्यायची आहे टोमॅटोचा कच्चा वाद जाईपर्यंत हे आपल्याला पेस्ट परतून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा धना पावडर व अर्धा चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ आता हे सर्व घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंतही ते परतलं पाहिजे ज्या पेस्टमध्ये आपण ग्रेवी केली होती त्या ग्रेवीच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून या ग्रेवीमध्ये घालूया म्हणजे छानपैकी अशी ग्रेव्ही भाजली जाते आता पूर्ण आपला मसाला भाजलेला आहे आता बटाट्याच्या फोडी परतून घेतलेल्या घालूया व वाटाणाही घालूया आता हे चांगलं मिक्स करून घेऊया असा वाटाणा अर्धवट बारीक केल्यामुळे खूप छान अशी चव उतरते या भाजीमध्ये आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं आहे ही भाजी जरा घट्टच छान लागते खूप पातळ करायची नाही थोडं शिजायपुरतंच पाणी घालायचं आहे लक्षात ठेवायचं जी भाजी आपण पातळ करतो त्या भाजीमध्ये गरम पाणीच करून घालायचं आहे आता पाच मिनिटे झाकून ठेवूया तर पाच मिनिटानंतर बघूया भाजी अशी छान शिजलेली आहे आता एकसारखं हलवून घेऊया आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तयार आहे आपला मटर मसाला आता एका डिशमध्ये सव करूया अशा पद्धतीने भाजी केली तर खूप छान चव येते जरा वेगळ्या पद्धतीने खायला पण खूप छान लागते अशी भाजी केली की चपाती किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते करून बघा एकदा ही रेसिपी खूप काही साहित्य लागत नाही किंवा वेळही लागत नाही झटकीपट ही रेसिपी बनते तर कशी वाटली माझी रेसिपी ती कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद